उद्धव ठाकरेंच्या सीएम पदाबाबतच्या भूमिकेवरून काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे. काँग्रेस वरिष्ठांकडून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबाबत नाराजीचा सूर आळवला जातोय, तर सीएम पदाचा चेहरा ठरवण्याला काँग्रेसचा विरोध असल्याची माहिती समोर येते. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा करावी अशी काँग्रेसची भूमिका आहे, पण उद्धव ठाकरेंनी मवियाच्या संयुक्त मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, मी पाठिंबा देतो असं जाहीरपणे सांगितलेलं होतं, पण विना मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकांना सामोरं जाणं कठीण होईल अशी भूमिका त्यांनी मांडली होती, पण या भूमिकेला काँग्रेसकडून विरोध केला जात असल्याची माहिती समोर येते. तर राज्यामध्ये आधी मवियाचं सरकार महत्वाचं आहे, मवियाचं सरकार येणं महत्वाचं आहे असं काँग्रेसचं मत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री पदाकरता गिळगिळायला लागले. एक तर आमच्याशी खोटं बोलले, आमच्या बंद खोलीत अमितभाईंनी शब्द दिला होता ते खोटं बोलले. आता पवार साहेबांसोबत हेच चालू आहे. पवार साहेब माहित नाही किती कंटाळले, पण पवार साहेबांच्या खोलीत सुद्धा हेच सांगतील पुढं की पवार साहेबांनी मला शब्द दिला होता मुख्यमंत्री करण्याचा, पण पवार साहेबांनी मला मुख्यमंत्री केलं नाही. हे दिवस येणार आहे महाराष्ट्रामध्ये, उद्धव ठाकरे बोलणार आहे. काँग्रेसनी तर फेटाळून लावलं दिल्लीहून त्यांना, ते दिल्लीला गेले होते मुख्यमंत्री पद मागण्याकरता. मी दाव्याने सांगतो, उद्धव ठाकरे हे अत्यंत चुकीच्या विकृत मानसिकतेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या जाळ्यात फसलेले आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचं जाळं त्यांना कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाही. एक वाया गेलेली केस आहे राजकारणात. लोकसभा मतदारसंघात त्यांच्या कामठी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष 30,000 मागे, तेव्हापासून त्यांच्या मनावर त्या परिणाम झालेला असू शकतो. आम्हाला कोणाचीही याचना करण्याची गरज नाही. आम्ही महाविकास आघाडीची एक भूमिका मांडलेली आहे की एक चेहरा आपण समोर आणला पाहिजे. तो चेहरा बावनकुळ्यांनी कान साफ करून घ्यावेत. आमच्या चौपाटीवर कान साफ करणारे माणसं असतात मुंबईला, बावनकुळ्यांना तिकडे पाठवू आम्ही. माननीय उद्धवजी असं म्हणालेलं आहे की काँग्रेसनं त्यांचा उमेदवार द्यावा किंवा राष्ट्रवादीनं द्यावा. ते स्वतःविषयी कुठे बोलले? बावनकुळ्यांना ऐकता येते का ते बधीर झाले? हा, की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीनं कोणी उमेदवार द्यावा, मी त्याला पाठिंबा देईन. हे जर बावनकुळ्यांना ऐकू येत नसेल, त्यांनी खरोखर कानाचं ऑपरेशन करून घ्यावं. बावनकुळे जी ही वाया गेलेली केस आहे, थोडं या ढाकण झुल्या संजय राजाराम राऊतच्या कुटुंबावर जरा विचारलं, किंबहुना राजाराम राऊत अगर आज जिवंत असते तर हा बाद झालेला त्यांचा मुलगा जो समाजामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शक्ती कपूर जो रोल हिंदी चित्रपटामध्ये करायचा त्या रोलमध्ये आता आयुष्य जगतोय. हा संजय राजाराम राऊत ज्या वॉर्डमध्ये राहतो भांडूपमध्ये, त्या वॉर्डचा नगरसेवक भारतीय जनता पक्षाचा आहे आणि दुसऱ्या लोकांना टीका करतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.